नमस्कार मित्रांनो, ऑनलाइन SIP कशी खोलावी आणि त्यासाठी सुद्धा काय करायचं, महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे सुरुवातीला ग्रो ॲप असणं गरजेचं आहे आणि ग्रो ॲप मध्ये मित्रांनो तुम्हाला एकापेक्षा एक SIP तुम्हाला जिथे स्टॉकच्या ब्रोकरकडे आपण फक्त स्टॉक मध्ये खरेदी किंवा विक्री जिकडे करतो तिकडे ग्रो हा असा ब्रोकर आहे त्यामध्ये आपल्याला SIP ची सुविधा सुद्धा दिसून आली आहे। सगळीकडे सुविधा असू शकतील पण तुम्हाला मित्रांनो जर ग्रो मध्ये SIP सुरू करायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होणार आहे। व्हिडिओ पूर्णपणे बघा, प्रत्यक्ष तुम्हाला कसं SIP सुरू करण्यापासून SIP चे रिटर्न्स कसे मिळतात, किती टक्के मिळतात, किती वर्षासाठी गुंतवणूक करावी लागते या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघावा आणि आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा व्हिजिट केला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करा आणि आपलं टेलिग्राम चॅनेल मराठी इन्व्हेस्टमेंट तुम्ही जॉईन केलं नसेल तर लवकरात लवकर ते सुद्धा जॉईन करून घ्यावं, कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे। तर चला मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मी लॉग इन केलं आहे ग्रो ॲपचं आणि मी सध्याला आलो आहे ग्रो ॲपच्या वरती। तुम्हाला इकडे दोन तीन ऑप्शन दिसतील, मोबाईल वरती तुम्हाला स्टॉक्स आणि म्युच्युअल फंड असं ऑप्शन दिसेल। मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे पाहिजे ग्रो ॲप। जर ते तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी ग्रो ॲपची लिंक देत आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही अगोदर अकाउंट ओपन करा आणि मग SIP त्यामध्ये तुम्ही सुरू करू शकता। अकाउंट 1 ते 2 दिवसामध्ये ओपन होतं आणि अकाउंट ओपन करायला कुठलेही चार्जेस नाहीत। मित्रांनो मी या ॲपचा प्रचार प्रसार करत नाही, पण SIP खोलण्यासाठी हे एकदम सोप्या याच्यामध्ये आपल्याला समजतं की SIP कशी सुरू करावी आणि खूप सोपा आहे वापरायला। आणि खास करून तुम्हाला SIP जर यामध्ये सुरू करायची असेल तर त्याहून सोन्याहून पिवळं मित्रांनो तुम्हाला जबरदस्त एकदम सोपं वापरण्यासारखं हे ॲप आहे। तर मी आलेलो आहे स्क्रीनवरती आणि तुम्हाला इकडे बघा, एकापेक्षा एक इकडे भरपूर ऑप्शन दिसत असेल, त्यामध्ये हे क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ही SIP आहे, परत ICICI प्रुडेन्शियल कमोडिटीची आहे, टाटा डिजिटल इंडियाची आहे, परत पारंपरिक फ्लेक्सिबल फ्लेक्सी कॅप आहे। मित्रांनो ह्या SIP आहेत। त्यानंतर तुम्हाला खाली असे ऑप्शन दिसतील, हाय रिटर्न देणारे बघा फंड आहेत जे SIP आहेत, हाय रिटर्न देणारे आहे, परत SIP म्हणजे 500 रुपयापासून सुरू करण्यासारखी SIP सुद्धा इथे अवेलेबल आहे, लार्ज कॅप आहे, मिड कॅप आहे, स्मॉल कॅप आहे, तुम्हाला जिकडे वाटेल तिकडे तुम्ही अकाउंट ओपन करू शकता। आता एक्झॅक्टली तुम्हाला डाऊट असेल तर आपण इकडे क्लिक करून बघूया हाय रिटर्न म्हणजे काय। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, एक नंबरला आहे क्वांट स्मॉल कॅप फंड डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, एका वर्षात रिटर्न आहेत 14.4%, 3 वर्षात आहेत 56% आणि 5 वर्षात आहेत 24%। आता मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की पहिल्या वर्षी 14%, तिसऱ्या वर्षी 56% आणि मग 5व्या वर्षी 24% का? तर मित्रांनो स्टॉक मार्केट मध्ये ज्यावेळेस चढ उतार येतो त्यावेळेस SIP मध्ये सुद्धा येतो। आता समजा तुम्ही जर एखादा स्टॉक्स, मी ऑलरेडी याच्यावरती व्हिडिओ सुद्धा बनवला आहे, एखादा स्टॉक्स तुम्ही 100 रुपयाला खरेदी केला आणि तो जर खाली पडत चालला आणि तो 90 ला गेला तर तुमचा 10 रुपये लॉस होतो आणि तो 110 ला गेला तर 10 रुपये तुमचा प्रॉफिट होतो। तर मित्रांनो त्यावरून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर हा स्टॉक्स 0 झाला तर तुमची अमाऊंट ही तुमचा लॉस 0 पूर्णपणे, पैसे 0 होतात आणि तुमचा लॉस पूर्णपणे लॉस होऊन जातो। पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, SIP मध्ये असं नसतं, कारण SIP ही फक्त एका कंपनीमध्ये गुंतवणूक करत नाही तर वेगवेगळ्या सेक्टर मधील कंपन्यांमध्ये ती SIP ची गुंतवणूक असते आणि मोठमोठे फंड मॅनेजर्स जे लिगली फंड मॅनेजर आहेत ते मित्रांनो आपले पैसे जे आहेत इन्व्हेस्टरचे ते वेगवेगळ्या कंपनीमध्ये गुंतवतात। आता एखादा जर आपण बघितला तर ही एका खाली एक तुम्हाला बघा इकडे कसे रिटर्न्स देणार आहे, SIP चे ऑप्शन आहेत, मग त्यामध्ये तुम्ही कॅनरा रोबिको स्मॉल कॅप फंड आहे, PGIM इंडिया आहे, क्वांट मेड कॅप आहे, कोटक स्मॉल कॅप फंड आहे। मित्रांनो एकापेक्षा एक ऑप्शन आहेत, आपल्याला हवं त्या याच्याकडे आपण गुंतवणूक करू शकतो। समजा आता या बँक ऑफ इंडिया स्मॉल कॅपचं जर क्लिक केलो आपण इथं तर आपल्याला दिसतं की या SIP ने किती टक्के रिटर्न दिले आहेत। इकडे बघू शकता 3 वर्षाचे अनुलाइज्ड इयर जर रिटर्न्स बघितले तर 35.09% आहे। आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही कितीही रुपयापासून सुरुवात करू शकता, यामध्ये आपल्याला 500 रुपयाचा ऑप्शन आहे पण या SIP मध्ये 1000 रुपये मिनिमम प्राइस त्याची आहे।
₹1,000 पासून तुम्ही ही SIP सुरू करू शकता। आता या SIP मध्ये बघा होल्डिंग किती आहे, ICICI बँकेचं आहे, परत टिमकेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे या SIP ची जी गुंतवणूक आहे ती या कंपन्यामध्ये झालेली आहे। बघू शकता तुम्ही बलरामपूर चिनी ही साखरेची कंपनी आहे, साखर कारखाने आहे, आणि दीप फॉनिक्स मिल्स लिमिटेड आहे, रत्नमणी मेटल्स आहे, KEI इंडस्ट्रीज आहे, सिटी युनियन बँक, म्हणजे यानुसार तुम्ही बघू शकता की ही जी SIP ची गुंतवणूक या खालील कंपन्यामध्ये होते, ICICI बँक असेल, त्यानुसार आपण आपली जी SIP चं ऑप्शन आहे ते आपण निवडू शकतो, आपलं आपली जी आपल्याला आवडते ते। समजा लार्ज कॅप आहे, जर मिड कॅप आहे, जर आपल्याला टॅक्स सेव्हिंगचं ते बी ऑप्शन आहे, पण लार्ज कॅप मध्ये जर आपल्याला SIP ओपन करायची असेल तर कुठल्या ह्याच्यात करायला पाहिजे, तर लार्ज कॅपचं कसं असतं मित्रांनो, कमी रिस्क असते, म्हणजे हळूहळू ग्रोथ लार्ज कॅप कंपनीची होत असते। आता इकडे बघू शकता इथं काय, HDFC इंडेक्स अँड SIP BSE सेन्सेक्स डायरेक्ट प्लॅन ग्रोथ, जर ह्या जर SIP मध्ये आपल्याला गुंतवणूक करायची असेल, किंवा खाली आहे ऍक्सिस ब्लू चिप, मग त्याच्या पहिल्या वर्षीचे रिटर्न्स मायनस मध्ये आहे, दुसऱ्या वर्षीचे 12.2%, त्यानंतर 12.4%, हवं त्या याच्या मध्ये आपण SIP सुरू करू शकतो। तुम्हाला जो पर्याय आवडेल त्याच्यामध्ये, असं नाही की मी सांगितलं, मित्रांनो कष्टाचा पैसा आहे, कोणाचाही सांगण्यावरून सहजासहजी गुंतवायचा नसतो, मी म्हणतो म्हणूनच नाही, तुम्हाला सुद्धा अनालिसिस करावं लागेल, तुम्हाला जर त्याचे रिटर्न्स आवडले तरच तुम्ही त्या याच्यामध्ये गुंतवणूक करू शकता। समजा मी HDFC इंडेक्स S&P BSE सेन्सेक्स डायरेक्ट प्लॅन या SIP मध्ये म्युच्युअल फंड मध्ये जर मला गुंतवणूक करायची असेल तर मला काय करायला पाहिजे, मी याच्यावरती क्लिक करणार। आता याचे रिटर्न्स तर आपण बघितले, त्यानंतर बघू शकता तुम्ही आता याने किती 3 वर्षात 19.36% रिटर्न दिलेले आहेत। मग आपण इथे आल्यानंतर आपण बघू शकतो 5,000 पर मंथ, आणि ही SIP बघा याची कॅप जबरदस्ती ही आहे, तुम्ही बघू शकता कमीत कमी ₹100 पासून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता। पण मित्रांनो सुरुवातीला सांगतो की तुमची अमाऊंट कमी असली तरी चालेल, पण गुंतवणूक ही दीर्घ कालावधीसाठी जेवढी असेल ना, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, त्यावेळेस तुम्हाला याचे रिझल्ट चांगले भेटत असतात। आता ₹100 ची गुंतवणूक म्हणल्यानंतर दीर्घ कालावधी लागणार, पण तुमची जर अशी अमाऊंट असेल ना 5,000, 4,000, 3,000, तर मात्र तुम्हाला कमी कालावधीमध्ये म्हणजे 5 वर्ष, 10 वर्षामध्ये याचे रिझल्ट बघायला मिळू शकतात। पण ही जी अमाऊंट आहे ती याच्या रिझल्ट साठी तुम्हाला जबरदस्त दीर्घ कालावधी लागू शकतो, आणि ही अमाऊंट सुद्धा मित्रांनो तुमची मोठी जरी अमाऊंट असली तर ती जेवढी जास्त वर्ष तुम्ही गुंतवणूक कराल SIP मध्ये तेवढे जास्त रिटर्न। आता इथे बघा 3,000 पर मंथ जर आपण गुंतवले तर 3 वर्षात आपल्याला किती रिटर्न, आपले अमाऊंट होते 1,08,000, आणि रिटर्न किती भेटू शकतात 1,32,140, म्हणजे 22% रिटर्न। 5 वर्षामध्ये किती भेटू शकतात 1,80,000 चे 2,49,000 रुपये, म्हणजे 38% रिटर्न भेटू शकतात। शेवटी तुम्हाला एखाद्या याच्यावरतीच तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये सुद्धा मी दाखवतो, पण समजा याच्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर त्यामध्ये होल्डिंग म्हणजे ह्या SIP चे पैसे कुठल्या कुठल्या कंपनीत गुंतवले जातात, बघा रिलायन्स इंडस्ट्रीज, HDFC बँक लिमिटेड, ICICI बँक लिमिटेड, इन्फोसिस लिमिटेड, म्हणजे किती ऑप्शन आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती, इन्फोसिस आहे, HDFC फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे हाऊसिंग डेव्हलपमेंट ही HDFC ची कंपनी आहे, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजे TCS आली, ICICI लिमिटेड, म्हणजे लार्ज कॅप ज्या कंपन्या आहेत मित्रांनो त्यामध्ये गुंतवणूक होते, लार्सन अँड टुर्बो असेल, टुब्रो असेल, कोटक महिंद्रा असेल, ऍक्सिस बँक असेल, एक ना अनेक कंपन्या आहेत ज्यामध्ये लार्ज कॅप कंपन्यामध्ये या SIP ची गुंतवणूक होते। मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, तुमची जशी अमाऊंट असेल, मी म्हणत नाही की 100 ना सुरुवात करा ना, 10,000 रुपये किंवा 5,000, आपल्या कॅपॅसिटी प्रमाणे आपली जशी ऐपत आहे त्यानुसार, कारण कसं आहे सेव्हिंगचं महत्व जाणून घ्या। वॉरेन बफेट काय म्हणतात, आजच्या दिवशी मोठ्या झाडाच्या सावलीखाली कोणीतरी बसलेलं आहे, कारण ते झाड पूर्वी कधी काळी कोणीतरी लावलेलं आहे, म्हणजेच विचार करा मित्रांनो, आज जे आपण झाड लावत आहोत त्याच्या सावलीखाली भविष्यात कोणीतरी बसणार आहे, याचा विचार तुम्हाला पटला असेल मनाला तर या गोष्टीवर एक व्हिडिओला लाईक तर बनतोच, आणि कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता की हे सत्य आहे की नाही। मित्रांनो जशी तुमची अमाऊंट वाढत जाईल तसे तुमचे रिटर्न सुद्धा वाढत जातात, ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवा। जर 5,000 तुम्ही गुंतवले 5 वर्षासाठी तर 3,00,000 रुपये होतात, आणि त्याचे रिटर्न भेटतात 4,15,000, म्हणजे 1,15,000 रिटर्न तुम्हाला 5 वर्षात मिळतात 3,00,000 रुपयाला।
आणि 38.53% रिटर्न्स ही अमाऊंट होते. मित्रांनो, चढ उतार येत राहतो. जर तुम्ही बघितलं असेल की कोविड मध्ये स्टॉक्स जेवढे करेक्शन झाले, म्हणजे स्टॉक मध्ये करेक्शन आलं, स्टॉक्स पडले, पण एसआयपी चे रिटर्न्स मनावे एवढे पडले नाहीत. कारण वेगवेगळ्या सेक्टर मध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या ह्याच्यात गुंतवणूक केलेली असते. जर समजा एखादं बँकिंग सेक्टर पडलं तर केमिकल सेक्टर, फार्मा सेक्टर वरती असतं, किंवा आयटी सेक्टर वरती असतं, स्टील सेक्टर वरती असतं, ऑटोमोबाईल सेक्टर आहे, असे वेगवेगळे सेक्टर असतात. त्यामुळे आपली रिस्क समजावी, आपल्याला ज्या याच्यात तुम्हाला जी एसआयपी आवडेल त्यामध्ये तुम्ही सुरू करू शकता. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता, एक ना अनेक फायदे आहेत एसआयपी चे. आणि दीर्घ कालावधीसाठी जर तुम्ही गुंतवणूक केली तर तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सर्व बघितल्यानंतर मित्रांनो, इथे तुमची अमाऊंट चूज करायची आहे. मोबाईलवरती सुद्धा तुम्हाला दिसून येईल, मग ते वन टाइम गुंतवायचे आहे कि मंथली गुंतवायचे आहे हे तुम्ही ठरवू शकता. तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. जर तुमची जास्त अमाऊंट असेल तुम्ही वन टाइम 2 लाख 5 लाख रुपये गुंतवू शकता, किंवा आपली सहजासहजी मित्रांनो जे 10-15-20 हजार रुपये 25 हजार रुपये 30 हजार रुपयाच्या घरामध्ये सॅलरी ज्यांची आहे त्यांच्यासाठी हा ऑप्शन खूप सोपा आहे, मंथली आणि फायदेशीर सुद्धा आहे. मंथली एस आय पी तुम्ही मित्रांनो सुरू करू शकता. पण महत्वाचं म्हणजे तुम्ही खर्च करून उरलेले पैसे सेव्हिंग करण्यापेक्षा सेव्हिंग करून उरलेले पैसे खर्च करावे, याच्यामध्ये सर्वांचं भलं असतं. मग तुम्ही 1000 रुपयापासून सुद्धा एस आय पी सुरू करू शकता. तुमच्याकडे ऑप्शन सुद्धा आहे की तुमचा पगार ज्या तारखेला होतो त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता. म्हणजे तुमचा जो डिडक्ट होणारा जो बॅलन्स आहे, म्हणजे तुमची एस आय पी कटणार आहे ती बाउन्स होणार नाही. म्हणजे तुमच्या ज्यावेळेस तुमची सॅलरी होते 10 तारीख असेल, किंवा कोणाची 1 तारखेला होते, कोणाची 5 तारखेला, ज्या तारखेनुसार तुम्ही हे करू शकता त्यानुसार तुम्ही मग तुमची तारीख ठरवू शकता की बाबा माझी एस आय पी 14 तारखेला कटावी, 15 तारखेला कटावी, आणि इथे तुम्ही कन्फर्म म्हणू शकता. मग तुमच्या हिशोबाने तुम्ही, आणि इकडे स्टार्ट एस आय पी ज्यावेळेस तुम्ही म्हणाल त्यावेळेस तुम्हाला इकडे पुढे काय येईल, ऑप्शन येईल, मग तुम्हाला इथे तुमची एस आय पी ची अमाऊंट दिसेल. मग तुम्हाला हे डेली करायचं नाही मित्रांनो, वन टाइम करायचं आहे. ज्यावेळेस तुमचं नेट बँकिंग असेल किंवा यूपीआय आय डी टाकून ठेवला की महिन्याला तुमची एस आय पी तुमच्या बँकेच्या खात्यामधून कट होत जाईल, आणि तुमचा पोर्टफोलिओ सुद्धा इथे ग्रो ॲपमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. इथे टाकून तुमची पुढची प्रोसेस तुम्ही यूपीआय आय डी किंवा नेट बँकिंग थ्रू करू शकता, आणि पे म्हणल्यानंतर तुमची एस आय पी कट होईल, आणि त्यानंतर तुमची महिन्याला त्या तारखेला मित्रांनो एस आय पी ही कट होण्यास सुरुवात होईल. आणि महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही ज्यावेळेस एस आय पी सुरू करता ना त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला भविष्य काळात जबरदस्त त्याचे फायदे दिसून येतील. कारण एस आय पी ही मित्रांनो हळूहळू रिटर्न्स जरी देत असली तरी दीर्घ कालावधीसाठी एस आय पी चे रिटर्न्स चांगले असतात. तुम्हाला मध्ये आधे मध्ये चढ उतार सुद्धा दिसून येईल. जसं की मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॉक मार्केटमध्ये जसा चढ उतार असतो इथे सुद्धा एस आय पी मध्ये दिसून येईल. कारण तुमचा पैसा हा स्टॉक मार्केटमध्ये फंड मॅनेजर गुंतवतात वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये, मग टाटा मोटर रिलायन्स असेल किंवा एच डी एफ सी बँक असेल, वेगवेगळे सेक्टर असतात मित्रांनो, त्यानुसार ते सेक्टरमध्ये पैसे गुंतवले जातात. स्टॉक मार्केट तेजीत असलं की एस आय पी ऑटोमॅटिक तेजीत येते, स्टॉक मार्केट करेक्शन आलं की एस आय पी मध्ये करेक्शन येतं. पण एवढी गोष्ट सत्य आहे 100% आहे, जेवढी स्टॉक एखाद्या स्टॉक मध्ये तुमची गुंतवणूक असताना जेवढं करेक्शन येतं, जेवढा लॉस होतो, मायनस होतो, तो एस आय पी मध्ये होत नाही. हे गोष्ट आहे, कारण फंड मॅनेजर वेळोवेळी त्यांचे फंड हे करत राहतात, अमाऊंट वगैरे कशी गुंतवायची, कुठे गुंतवायची मित्रांनो, त्याचाच त्यांना कमिशन म्हणून पगार मिळत असतो. त्यामुळे ही रिस्क कमी रिस्की आहे, स्टॉक पेक्षा कमी रिस्की आहे एस आय पी. त्यामुळे बऱ्याच जणांना, ज्यांना अनुभव आहे स्टॉक मार्केटचा, त्यांना लगेच समजला असेल. पण जे पहिल्यांदा नवीन व्हिडिओ बघतात किंवा एस आय पी बद्दल जाणून घेतात त्यांना थोडस समजण्यास अवघड आहे. पण मित्रांनो एस आय पी ही रिस्क कमी रिस्की असते. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही टेलिव्हिजनवरती जाहिरात सुद्धा बघत असाल की त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स वाचा कशा आहेत, आणि ते जाणून घेणं सर्वांच्या फायद्याचं असतं, गरजेचं असतं. आता समजा एस आय पी तुम्हाला इथं कॅल्क्युलेटरवरती दाखवतो की जर समजा तुम्ही एखादी एस आय पी ही इथे अमाऊंट बघा 500 रुपयापासून सुरुवात केली, आणि त्याचे रिटर्न जर वर्षाला 12% जर मिळाले तुम्हाला तर 10 वर्षात किती पैसे तयार होऊ शकतात बघा. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता 500 रुपये 12% आणि 10 वर्षासाठी हा कालावधी आहे. त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, थोडस वरती येतो. इथे बघा तुमची अमाऊंट किती आहे जी कट होणारी आहे, ती अमाऊंट आहे मित्रांनो टोटल
10 वर्षात किती अमाऊंट कटणार आहे 500 रुपयाने 60,000 रुपये आणि रिटर्न्स किती मिळणार आहे तुम्हाला 56,170 10 वर्षांमध्ये आणि अमाऊंट जी आहे ती तुमची 1,16,000 होणार आहे. पण जशी तुमची वरची अमाऊंट वाढेल ना मित्रांनो तसे तुमचे रिटर्न सुद्धा वाढत जाणार आहेत. आता इकडे वरती तुम्ही बघू शकता जर समजा तुमचे रिटर्न्स हे महिन्याला 3,000 SIP असेल 12% रिटर्न वर्षाला भेटले तुम्हाला तर 10 किंवा ॲन्युअल जर तुमचे पूर्ण 10 वर्षात जर 12% भेटले तुम्हाला तर 10 वर्षामध्ये तुमचे अमाऊंट किती होते 3,60,000 आणि रिटर्न किती आहे 3,37,000 म्हणजे टोटल रिटर्न बघा तुम्ही 6,97,000 आणि तुमच्या महिन्याला SIP चे पैसे किती कट होतील 3,000 रुपये. मग यामध्ये जर तुमची आकडेवारी इकडे वाढली म्हणजे जे 13%, 14%, 15% जर रिटर्न भेटले तरी सुद्धा खाली वाढ होते आणि मग तुम्ही इकडे कालावधी 11 वर्षाचा केला किंवा एखाद्यानं ठरवलं की बाबा माझं वय 25 आहे आणि मी माझ्या वयाच्या 35 किंवा 40 वयापर्यंत टाकणार आहे तर जेवढे अमाऊंट वाढेल समजा 25 वया आणि 40व्या वर्षापर्यंत जर तुम्ही SIP सुरू केली तर 15 वर्षात तुमचे 20,00,000 रुपये होतात. किती 5,40,000 तुम्हाला रिटर्न किती भेटणार आहेत 14,90,000 आणि अमाऊंट टोटल किती भेटू शकते तुम्हाला 20,30,591. यामध्ये तुमचा टॅक्स वगैरे काही जो कटायचा आहे तो कटेल. पण मित्रांनो SIP ही खरंच कमी रिस्की आहे. 3,000 रुपये जरी तुम्ही सुरू केली SIP दीर्घ कालावधीसाठी तरी त्याचे रिझल्ट तुम्हाला चांगले भेटणार आहेत. एकापेक्षा एक ऑप्शन आहे तुम्हाला SIP बद्दल इकडे मित्रांनो टॅक्स सेव्हिंग बद्दल असेल किंवा जसे तुम्हाला वेगवेगळे तुम्ही इकडे पर्याय आहेत. स्मॉल कॅप आहेत, स्मॉल कॅप मध्ये हाय रिस्क आणि हाय रिटर्न असतात मित्रांनो तर इकडे बघू शकता स्मॉल कॅप मध्ये सुद्धा. आणि तुम्हाला काहीच करायचं नाही, पैसे गुंतवायला फंड मॅनेजर असतात, फक्त तुम्हाला आपली SIP ची तारीख सेट करायची आहे आणि पेमेंट पहिल्यांदा केला की तुमच्या महिन्याला तुमच्या अकाउंट वरती पैसे SIP कटण्याच्या अगोदर तुमच्या अकाउंट वरती तुमची जी अमाऊंट आहे 500, 1,000, 2,000, 3,000 जी ती तुमच्या अकाउंट वरती पाहिजे. नाहीतर तुमचा हे होणार डिडक्शन ज्या दिवशी होणार त्या दिवशी अकाउंट मध्ये पैसे नसतील तर तो बाउन्स होऊ शकतो. याचा तुम्हाला चार्जेस वगैरे किंवा फाईन बसणार नाही पण तुमचा लॉस म्हणजेच तुमचा जो हप्ता आहे तो कटणार आहे. तर तो तुम्हाला जिथे जास्त रिटर्न भेटणार आहे तिथे कमी प्रमाण होऊ शकतं. त्यामुळे व्यवस्थितपणे आपण एखादे लोनच्या हप्त्याचं जसं टायमिंगवर भरतो तसंच SIP चं महत्व सुद्धा समजून घ्यावं. चांगल्या गोष्टीसाठी आपल्या स्वतःच्या भल्यासाठी SIP आपण सुरू करताना या गोष्टी फॉलो करणं पालन करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो कंपल्सरी आहे असं काही नाही, माझं फक्त म्हणणं एवढं आहे की SIP चं महत्व समजून घ्या, दीर्घ कालावधीचं महत्व समजून घ्या. कुठलीही रिस्क घेण्यापूर्वी मित्रांनो त्याचे चांगले वाईट दोन्ही परिणाम आपण विचार करायला पाहिजे. स्टॉक पेक्षा कमी रिस्क SIP मध्ये असते हे सुद्धा तुम्हाला सांगू इच्छितो. आणि महत्वाचं म्हणजे कुठेही गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या फायनान्शियल ऍडवायझरचा सल्ला घ्या, स्वतः सुद्धा अभ्यास करा, रिसर्च करा आणि मगच गुंतवणूक करा. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगाल ही अपेक्षा. आणि एक लाईक तर बनतोच कारण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर शिकलंच पाहिजे. शिकण्यासाठी आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.